देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये अतिपावसाने खराब झालेल्या शेती पिकांची आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी नुकतीच पाहणी केली. प्रामुख्याने डोंगरगाव, मेशी, उमराणी या गावांमध्ये कांदे, मका, कांद्याची रोपे या शेती पिकांचे जवळपास 100% नुकसान झाले असल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले. त्यामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या असून नुकसानग्रस्त शेती पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार डॉक्टर आहेर यांनी सांगितले. देवळा तालुक्याच्या काही भागामध्ये आणि चांदवड तालुक्याच्या काही पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. म्हणजे अवघ्या काही तासामध्ये 60 ते 100 mm पाऊस इथल्या अनेक गावांमध्ये झाला आणि परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. आज इथं डोंगरगावमध्ये पाहणी करत असताना या संपूर्ण परिसरामध्ये कांद्याचं पूर्ण पीक नष्ट झालं आहे. अनेक शेतांमध्ये आजही गुडघ्या एवढं पाणी उभं आहे आणि त्याच्यामुळे इथं हे सर्वच पीक यावर्षीच आता नष्ट होणार आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी पण माझं 2 दिवसापूर्वी बोलणं झालं. अनेक गावांना आम्ही भेटी दिल्या आणि याचा त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, केदार शिरसाट, डोंगरगावचे सरपंच दयाराम सावंत, उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, जाणता राजा मित्रमंडळाचे नंदन देवरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट, सचिन देवरे, तलाठी राजेंद्र गुंजा, कृषी सहाय्यक ढवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाट यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी बिला आहेर देवळा.